ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची गोडी लागावी आणि गळतीचं प्रमाण कमी व्हावं यासाठी लवकरच जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील मुलींना सायकलिंगचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती संजय कदम यांनी दिली. सन 2016-17 या वर्षामध्ये आपल्याला जिल्हा परिषद सेस उपक्रमामधून प्राप्त निधीमधून आपण महत्त्वाच्या योजना राबवतो आहेत. त्यामध्ये MSCIT प्रशिक्षण आहे, अंगणवाड्यांच्या मुलांसाठी टेबल खुर्ची खरेदी आहे, तसंच MSCIT कम्प्युटर टायपिंग आणि संगणक दुरुस्ती हा सुद्धा एक कोर्स आहे. SCP जे आपल्याला शासन हस्तांतरित निधी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आपण शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरवणे योजना घेतलेली आहे, MSCIT प्रशिक्षण योजना घेतलेली आहे, अशा प्रकारची आपण वेगवेगळ्या योजना राबवतो. आपल्याकडे जो निधी मिळतो आणि शाळेत झालेल्या मुलींचं प्रमाण याची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडचा निधी थोडा कमी पडतो. परंतु 2014-15 विभागाने सर्वाधिक निधी हा शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरवणे ह्या योजनेवरच खर्च केलेला आहे आणि त्यामध्ये त्या वर्षभरात आपण जीप उपकरातून 42 लक्ष आणि शासन हस्तांतरितमधून 10 लक्ष अशी 52 लाखाची योजना राबवली होती. तर 2015-16 या वर्षामध्ये 31 लाखाची सायकल खरेदी योजना राबवली होती. विभाग हे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं, मुलींच्या शिक्षणातून त्यांना स्वयंपूर्ण स्वावलंबी व सक्षमीकरण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं यासाठीचा स्वतंत्रपणे प्रयत्न करत आहे.